मित्रांनो, पबजी, फ्री फायर यासारखे गेम तर तुम्ही रोजच खेळता आणि त्यात वेळ वाया जातो, पण माझ्याकडे एक असा ऍप आहे, त्या ऍप मधून तुम्ही रोज 2000 रुपये कमवू शकता. मित्रांनो, मी 10, 20 किंवा 30 रुपये लावून खेळतो, तुम्ही माझ्या अर्निंग मोबाईल स्क्रीन वर जाऊन बघू शकता. हे बघा, 1300 रुपये, 1900 रुपये, 2000 रुपये, 1000 रुपये हे सगळे पैसे मी गेम खेळून जिंकलोय. तर चला बघूया आपण गेम कशी खेळायची. ह्या गेमला साइन अप आणि मोबाईल नंबर रजिस्टर केल्यावर तुम्हाला 41 रुपये भेटतात. हे बघा, मी गेम सुरू केला ड्रॅगन वर्सेस टायगर आणि टायगर वरती 10 रुपये लावले आणि मी हरलो. पण काय फरक पडत नाही, मी तिप्पटवाली ट्रिप वापरून टायगर वरती 30 रुपये लावले आणि मी परत हरलो. तर परत तिप्पटवाली ट्रिक वापरून 90 रुपये टायगर वरती लावले. अरे वा, मी जिंकलो आणि मी माझा लॉस रिकवर केला. 10 मिनिटात 600 रुपये जिंकलो आणि 1100 रुपये विड्रॉल करून ते पैसे माझ्या अकाउंटला आले सुद्धा. यासारखे रोज तुम्ही 10 मिनिटात 500 रुपये कमवू शकता. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे, जा आणि लगेच डाउनलोड करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बिस्कुटवाड्यातील जगभरातील तमाम प्रेक्षकांची पहिल्यांदा मी माफी मागतो बरं का. अहो, तुम्ही एवढ्या छान छान कमेंट्स करताय, पण आम्हाला इथं वेळाभावी 5 कमेंट्स फक्त दाखवायला लागतं द्या. अहो, सगळ्यांच्या कमेंट आम्ही वाचतो बरं का. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आतुरता असेल आता 5 कमेंट कुठल्याही द्या, चला की बघूया. अनिता थोरात, सुभाष संकपाळ, रोहित शिरतोडे, माधव मुळे, अविनाश चौगुले आणि हो दादा, आता पुढचा एपिसोड तुम्ही आणि वहिनी दोघांनी संगत बघायचं बरं का. कमेंट 100% आले पाहिजे. आणि प्रेक्षक हो, आज 5 कमेंट झाल्यात, पण 6वं नाव मला घ्यायचं आहे, कारण 6वी कमेंट आज वाचणंच गरजेचं आहे, कारण लय भारी कमेंट आहे बरं का ती. तर 6वी कमेंट आहे ज्या व्यक्तीची, तुषार शिंदे. प्रेक्षक हो, ह्या दोघांच्या कमेंट का नाही मागच्या भागात जाऊन नक्की वाचा बरं का. अहो, कसल्या भारी कमेंट केलेत. आणि हो प्रेक्षक हो, अहो बिस्कुटवाडीची वाटचाल आता आपली 100 आकडे चालल्या, 100 आकडे. अहो, सुट्टी द्यायची नाही आता, लाईक शेअर सबस्क्राईब करून टाकायला लागलेच. अहो, तुमचं एवढं प्रेम आहे आमच्या बिस्कुटवाडी, होती का व्हायरल आता झिंगाट, आत्ता सुट्टी द्यायची नाही. आणि प्रेक्षक हो, आत्ताच्या भागात तुम्ही पण कमेंट करा बरं का, म्हणजे पुढच्या भागात अहो तुमच्या पण कमेंट 5 मध्ये येतील की. धन्यवाद. बरं झालं रात्री तिथं खुरप आणि दोरी ठेवली राहणार ती, म्हणजे आता ताप बी वाचला. पडद्याची वैरण काढून येताना लवकर वैरण आणा येते पाहिला, पण सायकलीन वैरण आले. ए गुड्डे, गुड्डे, ए गुड्डे, अगं ऐकू काय येते का नाही पत्र? ए अगं, तुला काय ऐकू येते का नाही? ऐकू ऐकू काय येते का नाही? रनिंग म्हणकी आपल्या बिस्कुट वाढली, कितीतरी पोरं असं सकाळ संध्याकाळी रनिंग करतील, भरती करते का नाही म्हणून म्हटले. तेच तुला कळलं ना? अगं गुड्डे, तुला विचारू का? हा विचार. अगं ती तुझा फिरता दवाखाना बंद केला सुई का? काय झालं त्याच आता? अगं तू ही रनिंग करायला लागलं म्हणून म्हटलं, तू काय भरती भरती करणार आहेस का? राजा,
अरे व्यायाम हा शरीरासाठी चांगला असतो, हे बघ त्याने हृदय निरोगी राहतं, तू पण करत जा ना व्यायाम. मी व्यायाम? अगं आम्ही शेतकरी, आम्हाला काय होतंय तेव्हा, दिवसभराचे कष्ट ह्योच व्यायाम आहे, आम्हाला काय होत नाही, दोन दाखवड शरीर आहे एकदम, माहितीये का? बरोबर राजा, तुला माहितीये का आजपर्यंत शेतकऱ्याला हार्ट अटॅक आलाय अशी एकही केस माझ्या ऐकवत नाही. बरोबर बोलतोयस तू. शेतकऱ्याला नाही तसं बी काय होईल, माहितीये का? बर तू जा आता पळत पळत, मी बी जातो आता रानात वैरण काढी करतो जातो. हा बरं बरं, आता कानात घाल नको, कोणतरी बोबलं मध्ये आणखी जा. आता रे जा जा. आजकालची असलेली खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे तुम्ही गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, टाच, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात आणि युरिक ॲसिड वाढणे यासारख्या दुखण्यास बळी पडता. या सर्वावर आयुर्वेदिक औषध आणि पंचकर्माद्वारे खात्रीशीर उपचार फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयी भव आयुर्वेद मध्येच होतात. गुडघेदुखी, पाठ, मान, टाच व कंबर दुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात, युरिक ऍसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91-75-74-34-54. ऋतू वनपणी पणी तर काय नाही, कायम कपाप मध्ये हट्टी असते, कसला भारी चान्स होता, काय करू, पणी आहे जाऊन बोलू तरी. तू पिक्चर बघितला ऋतिक रोशनचा. कुठला बघितलास? क्रिश 3. अयो काय ऍक्शन केली त्यानं, कसला दिसतो त्यो, नाचतो त्यो, आवडला त्यो. पण मला तर खूप 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 आवडतो तो. बर चल पणे, मला मम्मीनं साखर आणायला लावली, नाहीतर मम्मी म्हणाल साखर बी तिकडं, तू पण तिकडं. बरं ठीक आहे जा, चल बाय. भेटू नंतर. मला तर दिसते गेली, तुला दिसत ना का? हे पणी काय तर नीट बोलत जा, दिसतय ना तुला गेली ती? ती नव्हती ऋतू, काय म्हणत होती का? म्हणजे ती म्हणत होती मला पण लय आवडतो. काय आवडत नक्की? काय आवडत नको विचारूस, कोण आवडते ती विचार. कोण आवडतो? काय भानगड आता सोन्या, कुठल्या विचारात पडलास? नाही नाही कुठल्या तवा, काय आवडत म्हणजे कोण आवडत विचारच नको. लय देख नाय, अरे एवढा रुबाबदार दिसतो ना, सगळ्या पोरींच्या लाखो दिल्याची धडकन आहे ती. आपल्याला तुला बी लय आवडत ते. होय काय, माझ्यापेक्षा पण भारी दिसतोय. तुझ्यापेक्षा? अरे तुझ्यापेक्षा 10-100 पटीने चांगला दिसतो ते. पणे कोण आहे ते तरी सांग की मग. तुला ऐकायचं? होय. लेवल लेवलला बर नीट ऐक, मी स्पष्ट भाषेत त्याचं नाव सांगतो तुला. पण ना आता ना सोने माझा मोडत नाही. ए पणे अग सांग की, आम्ही तुला चॉकलेट देतो. ना ग मला आवडत चॉकलेट. अग तुला आईस्क्रीम देतो. खातच नाही मी. अग मग काय पाहिजे ते तर सांग. काही नको मला. काय नवीनच भानकड
वाचाकडे गेलं पाहिजे. होय माझ्या शेजाव तोडका काढेल काहीतरी. अध्यक्ष ओ अध्यक्ष चपला कुठं टाकल्या तुमच्या चपल्या? अरे ती देव बसला आहे तुम्ही नवरात्र चालू झाले पाळलंय रेडमी ती नवरात्र तुम्ही पाळले काय झालं असं अध्यक्ष कसलं भारी जोग मारताय तुम्ही जोग? अरे नवरात्र पाळले ह्यात कसलं जग आलंय अध्यक्ष ही झालं जगाला सांगायला मला खरं खरं सांगा की अरे तुझ्यापासून काय लपायचं तवा. अरे चप्पल तुटली रे शिवण पण राहिला झाल्या मग दिले टाकून अशी पण पनवती होती माझ्यासाठी पनवतीच होती जा तिकडे. हा जुक्षु बड झाल राव कॉल आहे का नाही आपण लय वाट वाचलो मजूर. हा वा अध्यक्ष आपण चुटली लिहिले सरपंचाला कळले असत तर आपली कातडी सोडली असती. अरे आपण कसं गावला असतो तवा चिठ्ठी लिहिल्या कोणी सोनू गावला असतं कोण सोन्या आपण शेपच होतो रे त्या बाबतीत मी लय हुशार आहे. होय अध्यक्ष पण चिठ्ठीमुळे एक गोष्ट चांगली झाली. कुठली हो कुठली? मागला न सरपंचला जा जापलं जा जापलं सगळा गावभर बोपाटा झाला त्याला माहित त्याला पण मी जाऊ सांगितलं चोरातच काम केलंय तुम्ही. सोन्या कुठे सोन्याची वस्तू आलोय आपण पण सोन्याच नाही की हा बरं बघ हा कुलूप आहे कुलूप आहे इकडे आता इकडं पण नाही एला काही गेलं कुठं घराकडे पण नाही वस्तू पण नाही हो गे कुठं गेला असेल कुठं उडकायचं. हा दीक्षित आता कोण ठोकायला लागलं बघा ती अल्लागा लागा लागा मरच तोर जागणार आहे बघ फोन झाला हो. हॅलो अरे सोन्या कुठं आहे? आम्ही कुठं आहे म्हणजे आम्ही काय तुझ्याच वस्तीवर आहे घराकडे जाऊन आलो वस्तीवर जाऊन आलो तूच नाहीस काय? अरे पण तुला कुठे सांगितलं अध्यक्षी? अरे आज कसं झालं सोन्या? हो अध्यक्षी काय झालं मला सांगितली. दोन मिनिट थांब जरा. अरे सोन्या मग तुझी ऋतूला कोणतं पोरगा आवडायला लागलं या काय ऋतूला कोणतं पोरगा आवडायला लागलं मग आपलं सोडून कसं होणार हा मला पण काही कळलं लागेल थांब तू मध्ये इकून बोल. हॅलो हा सोन्या हा बघ तू काय भिवू नकोस मी आहे की आणि मी लवकर असतो ना तू काय टेन्शन घेत तुझीस. अरे तिला आवडत जरी असलं तर आपण मूड त्यांचं हा आणि तुझंच हा बघ तू कच खाऊ नको म्हणजे झालंय आता चिट्टी बिट्टी गिनी उडत आता मी सांगते तसंच करायचंय एक घाव दोन तुकडे आता फांद्या चाटायचं नाही त्या डायरेक्ट नाही मुळावून घाव घालायचा खोडाव खोडाव मुळाव मग मला सांग तू आता कुठे आता जात घरी जा चांगली टकाटक कपडे घ्या ना शेंड बिंड मारा असा असा हिरोग दिसला पाहिजेस आणि येते मंदिरापाशी आम्ही आलोच तिथे हा तुला काय करायचं आहे सांगते ते ऐकत जा की ऋतू पाहिजे का नको तुला नकोलं तर जाऊ दे बघतो तू पाहिजे ना मी येतो पाशी आवरून आम्ही आलोच हा काय म्हणलं दुसरं काय म्हणलं म्हणजे त्याला म्हणले चालले टकाटक कपडे घालू देवळापाशी आम्ही विचतोच तिथं देवापाशी त्याला कसं बोललं आता कशाला म्हणजे अरे ऋतूला तोंडा विचारून टाकायचंय आमच्या सोन्याला होय म्हणणार आहे का नाही ती होती किती दिवस सोन्या छातीला अशी कळ येणार आहे नाही अरे कळ काय कळ येऊन येऊन छाती फुटायच पाहिजे आली होय होय अशी तू ऋतूच्या मनात आहे ना सोन्या पण ती सोन्याची वाट बघते आणि सोन्या आपलं शिपूट घालून बसतो या होय अध्यक्ष चल जाऊ लवकर चल आज फैसला कर टाकायची सोन्याची पट्टी पाडून टाकायची आणि सोन्याकडे कुंबडी कापायची चल लवकर जाऊया लवकर लवकर कपिलाकडं कपिलाची पुण्य आहे पहिले किटल्यानं दूध देत होते आता डायरेक्ट कॅनच न्यायला लागतंय कपिला तुझ्या जेव तर मी मोठा होणार आहे बघ तुला बघ चांगलं सांभाळतो म्हणजे तुझ्या जेव मी लय मोठा रे कुठे चाललाय अगं शेड वर चाललोय कपिलाकडं बस 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 खाली बघ काय काम आहे
होय होय ते ठेव खाली. ऐशो बोल की विग्रे आलास होय कपिलाकडनं जाऊ. अग आलो नाही, चाललोय तिकडे. कशी आपली कपिला? आपली होय. अरका बका मी पण शिवाजी तिकडे तुला राहिलेलो, मग आपली झाली ना. होय ना का आई पण आमची काय म्हणते बर का, सगळं इथंच ठेवून जाया जाय. ही काय मोहमाया जाय ना राजा. आई एकदम बरोबर बोलती. अर नाहीतरी काय घेऊन जायचंय बर, सगळंच तर इथं ठेवायचंय. खरं आहे बिंगरे. बिंगरे मी लय दिवस झालं विचार करत होतो, म्हणलं तुला एखादं विचारायचं होत. अरे विचार की मग. बिंगरे तुम्हाला एवढं चांगलं चुंगलं खायला घालतीस, मध्ये आधी मदत करतीस, कोण कोण जर भांडायला लागलं तर माझ्या बाजून तू लगेच उभा राहतीस, एवढी काळजी करतीस माझ. अस का होतंय ग, म्हणजे तू एवढं का करतेस माझ्यासाठी? अग बोल राजा. ओ ओ थांब थांब आलो घेत बिगडे मी जातो. राजा मी असं का वागते तुला आताच नाही कळायचं. जेव्हा तुला खरं प्रेम होईल ना तेव्हा तुला सगळं कळत. अध्यक्ष आज लई चिंगामंगा झालाय तुम्ही. आणि टुपे टुपेचा विषय झालाय अध्यक्ष. कुणी एवढं नटून तर काय भानगड काय भानगड काय म्हणजे आपल्याला कुठं जायचं? मला माहिती इकडे चाललोय आपण, पण तुम्ही एवढं नटून टटून आलाय. मला नटून टटून यायला सांगितलं या, आणि टुपीची काय भानगड आहे? टुपीची अरे आपण मागणी घालायच मागणी, आणि टुपी म्हणजे आपली इज्जत आहे, आपली शान आहे. अध्यक्ष मला पण आऊ टुपी घेऊन यायची नाही, मी पण घातलीच की ना अशी. माझ्या लक्षात झालं नाही, पण असं दे की मी घातलेली टुपी आणि तू घातलेली टुपी एकच आहे गे. वय अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष मला एक सांगा तुम्ही, आपण मागणी घालायला चालली खरीच तर पूर्वी बाहेर चालली बरं. आपल्यासाठी दोन्ही एकच आहे रे. आता जवळचा रुतुला मागणी घालायची आणि ऋतू सोनेला होय म्हणणारच आहे. कशी लाईन दिसतो सोनेला लाईन दिसते. आपल्याला पटवायचं, आपल्याला म्हणायचं ऋतू आई बापाला मागणी घाला. सोन्या इकुलत आहे काय, आपला सोन्याचं काय पण करेल. मग लग्नाची तारीख धरायला लावायची आपल्याला जवळचीच, आणि लग्नाचा धर्म धडक लावायचा. पण अध्यक्ष सोन्या कधी येतो, किती उशीर वाट बघायचं? अरे येईल येईल रे, त्याला सांगितलंय मी चांगलं तयार होऊन ये, शेंट बिंट मारून ये, नाही कपडे घालायला जाईल त्याला. होय होय आता घ्यायला तर आलोच. मजा कसा दिसते बाबा? कसा दिसते सोनिया शेम अक्षय कुमार लगा. अक्षय कुमार लगा लगा लगा. बस 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 सोनिया लगा शेंड कुठला मारलायस, लय भारी वास येते, आम्हाला आणलंयस का मारायला? अरे वाजा भावा ते नुसतं होय म्हणू दे. अरे शेंट काय तुला शेंट आगुळच घालत शेंट आगुळ
म्हटलं का सोन्या, तुला ह्या उतरत बघितलं का नाही? ती तुला विचारायच्या अगोदर भाई म्हणणार आहे. काय कागदावर पांढरे पेन लिहून देत तुम्ही होय का? बर मला काय सोन्या, तिचं वेळापत्र काय रोज? अध्यक्ष ही काय विचारायची गोष्ट झाली मी? अहो त्याला सगळं माहित असणार. अहो ऋतू किती वाजता उठती, किती वाजता ब्रश करती, किती वाजता जेवती आणि किती वाजता झोपती, हे सगळं माहित असेल त्याला. वहिला का मॅच चुकीचा प्रश्न विचारला? सर्या मला सांग, आमची वहिनी आत्ता कुठं असेल? वहिनी वहिनीच की आत्ता वाजलेच बघ 11:30. कम्प्युटरचा क्लास मग ती सुटतो 12:30. 12:30 मग इट्यात निघते इष्टीनं बरोबर 1:00 बिस्कुटवाड्याच्या फाट्या वाजता. फाट्यावर 1:00 म्हणजे कोण असते तिथं? आपल्याला रान वकडाय सोन्या. आपलं फिक्स झालं, आपण ती यायच्या फाट्यावर जायचंय आणि तिला आज तुझ्या मनात काय असेल ते बोलून टाक, तिला पटवून टाक, तिच्या बरं लगेल करून टाक. काय झालं? सोन्या घातलं का शेपूट? काय लागा मला तर लय उड्या मारतो सगळी, मी कसा दिसतोय? आणि आता अध्यक्ष म्हणलं म्हणलं लढायच, मला तोपत पाणी गेलो मी. आजामध्ये काय पडत नाही, आम्ही आहे की आम्ही असून तू काय भेटतोस रे? चल ये घालू नकोस जायला. वजा आज काय पण होते, हार नाही तर पारच. आपली नौका पारच करायची. चल आजी येते मी. अहो आजी उठू नका, तुम्ही झोपून राहा. हा आराम करा तुम्ही. आणि आजी ऐका, मी तुम्हाला जी औषधं दिली आहेत ना ती वेळेत घ्या. हा आणि काही वाटलं ना तर कोणाकडून तरी फोन करा मला. बरं बरं ठीक आहे, उठू नका अहो आजी, झोपून राहा तुम्ही. अरे मोबाईल मध्ये काय बघते, कसली वेळापत्रक काढली? 1:00 चालले इथे. अरे एक कुठं 1:15, 1:20 झालं, अरे 1:30 तरी अजून येणं झाले. होईल का अजून कसं काय आलं नाही रे? आम्हाला विचार अजून कसं काय आलं नाही. ए तुम्हाला होत नसला थांबायचं ना, मी जातो. अरे कुठे जातोय? आम्हाला घरी असले का चाललंय? थांबतो काय मी लक्या, आपल्या आजच्या मीटिंग येते ना सगळ्या कॅन्सल करून टाक. आज फक्त सोन्यासाठी दिवस. अध्यक्ष कुठली मीटिंग? अरे असेल क्या? बर बे वजा प्रारी विचारायचं कसं जाऊन डायरेक्ट? तोंडान तोंडान. ए वजा झाला का जोक? अरे सांगशील का नीट? अरे सोन्या अरे इकडे तिकडे बघ की कोण सुद्धा नाही, रस्ता पण सामसम आहे. ती आलेली दिसली की हळू 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 तिच्या पुढे जायचं, तिला थांबवायचं, असं कड घेऊन यायचं आणि तिला म्हणायचं 1-4-3 म्हणजे? ए सोन्या 1-4-3 तुला माहित नाही? अरे म्हणजे आय लव यू. अध्यक्ष ती पण म्हणणार आय लव यू. तुला माझ्याकडे पार्टी. अरे थांबा, सगळं मीच करायचं, मग तुम्ही काय करणार? आम्ही काय करणार? आणि फुल तयारीने चालली लक्या, आज का तयार? अध्यक्ष टाइम आहे अक्का, विचार करा पक्का. ऋतू सोन्या तुझा सक्का, म्हणून मग ती ऋतू मारामच्या सोन्यावर प्रेमाचा शिक्का. कसा आहे? एक नंबर जायला का वजा? तुला अजून कसं काय आलं नाही लागा, एवढं उशीर होत नाही कधी? आले नाही सोन्या. अरे तर बघ
यायला लागल्या, पण मला कळलं ना तुला सिग्नल कसा आला नाही अजून। होय रे लगा दर वेळी लगा मला आलं की सिग्नल येतो, पाहुणा कसं काय नाही आला लगा। वाजा लगा आजचा दिवस चांगला नाही दिसत, मी अपशगुन आहे लगा, चला जाऊया आपण। अशी परत येणार नाही, काय होईल ते होईल। आर्य आपण तुझ म्हटलंय कुठं क्लासला गेलती काय? हो आता सुटला क्लास। उशीरच झाला जरा। अरे काय नाही, कॉम्प्युटरचे एक्स्ट्रा क्लास होते ना त्यामुळे उशीर झाला। होय का? हो। हा हा। प्रेम तू इथं काय करतोयस, तुझं काय काम आहे का? काम? हा काम राहिला, माझा पाक काळायचंच बंद झाले, कसं बोलू आता हिला। अरे कुठं हरवलायस, मी तुला विचारते तुझं काही काम आहे का? सुने काय बोलू लागले, बोलायच ती बोलू ना, नाहीतीच बोलत बसले। अरे बद्दल हात घाल। काम काय? हा हा मला काम म्हणून लक्षात आलं, बरं झालं। ते आपणी मला 15 कोंबड्या आणायला सांगितले तर मी जातो। वाजा चल चल लवकर धाडस चाललं नाही रे पुढे गेल्या बोलायचं। अरे धाडस केलं पाहिजे ना, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ होईल। मग काय तू काय नसेल धाडस सांग। आता नको बघू परत, आता ना कधीच नाही देणार ठेव, तुला आपला दुसरी शपथ आहे, तुला आज धाडस करायला लागेल। अजून ती माग आहे, अजून यायची आहे, आम्ही आहे की रे काय झालं तर आम्ही आमच्या आयोग घेतो, अजून काय पाहिजे तुला? आता ना कधीच नाही, तू धाडस करणार की नाही सांग, तुला आपलं दुसरी शपथ आहे। हे जर काय होणार चल रे घ्यायच्या। अरे थांबा, आता दुसरी शपथ घातल्या म्हणलं होती घालतास काय म्हणून काय झालं तर मी माझ्या अंगावर घेतो की तू काळजी करतोयस। विचारतोस कुठवर असं झुरत बसायच। मग लग्या आली का बघ बघ अग मला लय महत्वाचं बोलायचं आहे। महत्वाचं बोल ना। अग बोलायचं तर आहे पण कुठनं सुरुवात करू तीच कळण झालंय, म्हणजे सगळं मनात आहे पण तुझ्या पुढे बोलायचं म्हणलं ना माझं पारा अंगळूनच पडते बघ। तुलाही लय दिवसापासून सांगायचं होतं
पण आता सांगतोच, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलेलो ना, तुम्हाला मंदिराचा रस्ता विचारत होती बघ, तेव्हा आपल्या दोघांचा हाताला हात तटलेला, तो माहित नाही का, पण मला एक नाही 440 झटका बसलेला, म्हणजे मला काही कळत नाही, तर मी पळत लगेच तुझ्या मागे पळत पळत आलो. आणि परत आहे का नाही, मी लगेच तुझ्या सायकलवरनं गाडीचा पाठलाग केला, परत येऊन तुझ्या गाडीला धडकलो, खाली पडलो, परत तू गाडीतनं उतरली, खाली बसली, माझा हात पकडला, माझी विचारपूस केली, तेव्हा मला खरंच लय म्हणजे लय म्हणजे लय भारी वाटलं. आणि तिथनं पुढे आहे ना, तू वरच्या वर दिसतच गेलीस, आणि तू कुठं पण जवळपास असली ना, आजूबाजूला असली, तर माझ्या छातीतच धडधडायचं. आणि तिथनं पुढं आपण सारखं सारखं भेटत गेलो, तस तसं माझं प्रेम वाढतच गेलं. अगं रात ना दिवस तुझाच विचार असतो या, तुझ्याशिवाय मला दुसरं काय आठवतच नाही, तर अगं मन ना असं भरलं या, तुला काय सांगू आणि काय नको असं झालं या. आणि एक नाही ऋतू, दिवस ना रात्र मला फक्त तुझी स्वप्न पडते, ते तुझ्याशिवाय मला दुसरं काय सुचतच नाही. आणि तुला माहित आहे ना आमचा आप्पा कसा आहे, ते किती रागीट आहे ते, तरी पण मला आता त्याची फिकर नाही, मला ना मला आता फक्त तूच पाहिजे, तुझं प्रेम पाहिजे. आणि सकाळी पण मी तुझ्या तोंडात ना ऐकलं तुला कोण तर आवडतं या, तो बस नाही नाही मला असं गुद मारल्यासारखंच होतं या, म्हणजे असं कोणी तर नुरडच झाल्यासारखं वाटतंय. आणि तुला आता कसं सांगू ऋतू, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, आणि तू जर माझ्या आयुष्यात आली ना तर थांब प्रेम, बस झालं आता, आता माझं घे ऐकून. काय रे तू काय समजतो स्वतःला, तुझी लायकी तरी आहे का, पोल्ट्रीच्या पलीकडे तुझं आहे का काय जग, कधी आलास तर भेटायला पोल्ट्री सारखा वास येतो तुझ्या अंगाचा. बिस्कुटवाडीच्या बाहेर जाऊन बघ केवढं मोठं जग आहे, म्हणजे तुला समजल जगात काय चाललंय ते. आणि हो मी तुझ्या बरोबर हसले चांगले बोलले याचा अर्थ असा नाही कि मला पण तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय. काय रे तुम्हा मुलांचा मला प्रॉब्लेमच कळत नाही, पोरगी नुसती हसली तर लागले लग्नाच्या तयारीला. आणि हो तुम्हाशी काय म्हणत होता रे, मी तुझी काळजी ना विचारपूस केली, अरे तुझ्या जागी जर दुसरा जरी मुलगा असता ना तरी मी तेच केलं असत. जरा स्वतःकडे बघितलंयस का, आयुष्यातून आपण काय केलंय का, काय तुझा अवतार, काय ती पोल्ट्री, आणि काय तुझे ते मित्र, तुझ्यासारख्या पोराचा मी ना स्वप्न सुद्धा विचार करू शकत नाही. आणि ए हितून पुढे माझ्याशी बोलण्याची ना हिम्मत पण करू नकोस. ऋतू लाज वाटत नाही का हात पकडायला, नाही तुझं म्हणणं काय आहे रे, मी तुला हो म्हणावं तुझ्याशी लग्न करावं म्हणजे आयुष्यभर तुझ्या कोंबड्या सांभाळत बसायची आणि अंडी विकायची का, तर तसं नाहीये, माझी स्वप्न खूप मोठी आहेत, मला तुझ्यासारखं या गावात राहायचं नाहीये. आणि हितून पुढे जर माझा रस्ता अडवला ना तर यादच राख. थांब थांब, अग तुझं काहीतरी गैरसमज होते सोन्याला समजून घेण्यात. अग तू सोन्या समजत्या, तसं नाही सोन्या, अग सोन्या एक नाही खरा हिरा आहे, खरा हिरा. अग तिचं शिक्षण लय झालंय, अग तू पुण्याला शिकलाय हाय ना लक्ष, अग तू गावात राहते म्हणून काही गावठी नाही. आणि सोन्या कोण आहे माहितीये का तुला, अग तो दुकानदाराचा पोरगा आहे, दुकानदाराचा आप्पाचा पोरगा आहे, त्यांची दुकान आहे ना केरळला, येते तमिळनाडूला, येते चेन्नईला, येते सेलमला, येते दिल्लीला, येते राजस्थानला, नेपाळला, अग भारतातलं कुठलं राज्य नाही जिथे आप्पाचं दुकान नाही, ते बघत आहे नाही मातीची नाळजुळाई म्हणून गावं थांबलंय ग, तू फक्त एकदा होई म्हण तू ऐक नाही तुला राणी सारखं ठेवून वाईक नाही सोन्या. आणि तू मला तसं वागल ठेव, तू तुझ्यासाठी गाव पण सोडून तू बघील तसं देव करल, पण एकदा होई म्हण ग त्याला. हे कार्टून चल निक बाजूला. अग थांब की तरी, अग कार्टून तर कार्टून, तुला आमची दोस्ती आवडत नाही ना, आमची दोस्ती आजपासून कटात, आम्ही त्याच्या आयुष्यात पण येणार नाही आणि तुला आयुष्यभर तर पण दाखवत नाही, पण तू एकदा एकदा आमच्यासाठी होईल म्हणून त्याला लय प्रेम करतोय तुझ्या होती. तू कोण रे सांगणार मला, चल बाजूला. अगे ऋतू, अग ऐक ऋतू, सोन्या आणि सोन्या तू त्याला सांगितलं ऋतू, अग
ऐक रुतू तुझ्या पुढे मी सोन्याच्या प्रेमाची भीक मागतो. आमच्यासाठी आमची टोपी, आमचा पेटा, आमची इज्जत, आमची शान आहे. तू तुझ्या पुढे ठेवतो, तुझ्या पुढे भीक मागतो ते पण होण्याला होय म्हणून.